लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक उद्योगधंदे बंद होते, नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये घसरण होत होती आणि अशा वेळी सोन्याच्या किमतीही वाढताना दिसून आल्या। त्यामुळे अनेकांनी आर्थिक अडचण भागवण्यासाठी किंवा सोन्याच्या किमती वसूल करण्यासाठी सोनं विक्रीला काढलं। त्यामध्ये वळे, दागिने, विटा किंवा चिप यांचाही समावेश होता। पण आता मात्र सोनं मोडताना त्यावरती GST आणण्याच्या संदर्भात सरकार एक नवा निर्णय घेऊ पाहत आहे। या संदर्भात नुकतीच विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांची एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये या निर्णयाला जवळपास मंजुरी मिळाल्याचं सांगण्यात येत आहे। PTIने या संदर्भात वृत्त दिलंय। सोने विकत घेताना त्यावरती GST आकारला जात होताच, मात्र आता जुनं सोनं मोडताना किंवा दागिने विकताना त्यावरती GST आकारला जाणार आहे। याबाबत अधिक माहिती केरळच्या अर्थमंत्र्यांनी दिली आहे। बाजारामध्ये सोन्याची किंमत वजन आणि कॅरेटच्या प्रमाणात वेगवेगळी असते, पण सोनं खरेदी केल्यानंतर मात्र मेकिंग चार्जेस आणि GST 3% आकारला जातो। दागिने खरेदी करतानाची रक्कम तुम्ही कुठल्याही पद्धतीने दिली तरी GST मात्र द्यावाच लागतो। पण आता याशिवाय सोनं खरेदी करत असताना त्यावरती विक्री कर सुद्धा द्यावा लागतो। हा विक्री कर तुमच्याकडे सोनं किती काळापासून आहे याच्यावरती आकारला जातो। पण आता सोनं विकताना त्यावरती GST आकारायचा विचार सरकार करतंय, त्यामुळे त्याचा तोटा खरं तर ग्राहकांना होणार आहे आणि सरकारला यामधून 3% रक्कम मिळणार आहे। ही रक्कम सरकारसाठी जरी फायद्याची असली तरी करापोटी ग्राहकांच्याच पोटाला चिमटा बसणार आहे। या संदर्भामध्ये मिळालेल्या माहितीनुसार केरळ, बिहार, गुजरात, पंजाब, कर्नाटक आणि पश्चिम बंगालच्या अर्थमंत्र्यांची जुन्या सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीवर चर्चा झाली। सोन्याच्या आणि मौल्यवान रत्नांच्या वाहतुकीच्या बिलाच्या आकारणी संदर्भामध्ये अंमलबजावणी करण्याचा आढावा घेण्यासाठी एक व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती। यामध्ये सोन्याच्या दुकानात आता प्रत्येक खरेदीसाठी ई पावत्या काढून द्याव्या लागतील असा निर्णयही घेण्यात आलाय। कराची चोरी रोखण्यासाठी हे महत्वाचं पाऊल उचललंय। अनेक ठिकाणी दुकानदार सोन्याची विक्री करून कच्ची बिलं देतात आणि त्याद्वारे कर चुकवण्याचा प्रयत्न करतात, पण आता मात्र हे थांबवण्यासाठी ई बिल सक्तीने देण्यासंदर्भात सुद्धा तयारी सुरू झालेली आहे। तर या सगळ्याबाबत ग्राहकाला नेमका काय तोटा होईल आणि त्याचसोबत सोनं मोडत असताना किती प्रमाणामध्ये कर द्यावा लागेल या सगळ्या संदर्भात बोललेत PNGचे संचालक सौरभ गाडगे। आता या भाववाढीमुळे आपण असं बघतोय की जुनं सोनं बाजारात खूप येऊ लागलेलं आहे आणि जुनं सोनं दोन्ही स्वरूपात, म्हणजे जुनं सोनं विकून नवीन दागिने करायचे किंवा जुनं सोनं विकून लोक पैसे घेऊन चालले। आता जुनं सोनं विकल्यावरती आता कुठलाही कर लागत नाही ग्राहकाला आणि ज्याची सरकारला ह्याच्यातनं एक कर चुकतोय किंवा ह्याच्यातनं कर कमी होतोय असं एक धोरण सरकारचं आहे आणि त्यामुळे त्यांनी या आता GST 1 मध्ये जुनं सोनं खरेदीवर सुद्धा आता GST लागणार आहे असा प्रस्ताव मांडताय, त्याच्यावर चर्चा चालू आहे। यांनी ग्राहकांना नक्की 3% दर बसणार आहे, पण सरकारचं दुसरं एक म्हणणं आहे की जेव्हा सोनं 30-40% वाढलेलं आहे तेव्हा 3% हे नक्की ग्राहक सहन करू शकतील, त्यामुळे सरकारच्या इथं धोरणाकडे लक्ष देण्याचं आहे। एवढं म्हणणं आहे की जर का जुनं सोनं देऊन नवीन दागिने घेतले तर तुमचा जो GST तुम्ही जो भरला असेल जुनं सोनं देताना तो तुम्हाला सेट ऑफ मेल नवीन दागिने खरेदी करताना, त्यामुळे जे लोक नवीन जुनं नवीन करतायत त्यांना याचं धड बसणार नाही आहे, पण जे फक्त विकून पैसे करतायत त्यांना 3% याच्यावरती धड बसणार आहे। तर या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, सोनं मोडत असताना GST आकारला जावा का, यासोबतचं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लोकमतला फॉलो करायला मात्र विसरू नका।